सवाल मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैकली सिंधुधनवर आविष्कार फाउंडेशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. माझा नवीन चॅप्टर सुरू करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेचच मिळतील. हॅलो स्टुडंट्स, नाव टुडे वी लर्न सब्जेक्ट मॅथमॅटिक्स फर्स्ट नेट टू अँड टुडे चॅप्टर इज ॲडिशन विदाउट कॅरी ओव्हर. आज आपण जे पाहणार आहोत ते आहे दुसरीसाठी, गणित विषयासाठी आहे, ॲडिशन विदाउट कॅरी आउट. म्हणजे पहा, बेरीज बिन हच्च्याची. फर्स्ट आपण याच्यामध्ये रिव्हिजन पाहणार आहोत, ॲडिशन ऑफ सिंगल डिजिट. ॲडिशन ऑफ सिंगल डिजिट नंबर, म्हणजे आपण याच्यामध्ये पहा एक अंकी संख्यांची बेरीज पाहणार आहोत, त्याची रिव्हिजन करणार आहोत. जसं आपण नेहमी पहा उदाहरण पाहतो, 4+2. हिअर वी सी दिस इज युनिट्स. हे फक्त युनिट्स आहेत आणि सिंगल आहेत. आपण पहा सिंगल युनिट्स जेव्हा आपण काउंट करतो तेव्हा ते आपल्याकडे पहा आपण अशा प्रकारे आपल्या स्टिक्स असतात, 1, 2, 3 and 4. दीज आर युनिट्स अँड हिअर वी सी 1 and 2 अँड देन वी ॲड इट 1, 2, 3, 4, 5, 6 अँड वी गेट 6. विथ द हेल्प ऑफ स्टिक्स आय विल टीच यू हाऊ टू ॲड दिस सिंगल युनिट्स सिंगल डिजिट. म्हणजे आपण बेरीज जी करायची आहे ती आपण ह्या सिंगल डिजिट नंबरची कशा प्रकारे करायची, तर अशा प्रकारे देअर आर 4 युनिट्स, वी राईट देम इन द युनिट प्लेस. हे जे घर असतं त्यांचं जागा आहे ती प्लेस, म्हणजे आपण प्लेस म्हणतो त्याची. हे एकच अंकी आहे की नाही, एक अंकी असल्यामुळे हे युनिट्स प्लेस आहे. अँड 2 आर ऑल्सो युनिट्स. हिअर वी सी 4 आर युनिट्स अँड 2 आर ऑल्सो युनिट्स. वी राईट देम 2 इन द युनिट प्लेस. आपण 2 सुद्धा ह्याच्यामध्येच लिहिलेलं आहे. ऑन ॲडिंग देम वी गेट 6 युनिट्स, सो वी राईट हिअर 6 इन द युनिट्स प्लेस. म्हणजे आपण याची बेरीज पण अशा प्रकारेच करतो. हे युनिट्सचं घर असतं. आता युनिट्स कुठपर्यंत असतात तर आपण पाहिलेलं आहे, द युनिट्स आर अप टू 9. व्हेन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. हिअर वी सी दीज आर 9 स्टिक्स अँड व्हेन दीज 9 अप टू 9 दे आर युनिट्स. 9 पर्यंत युनिट्सच्या घरात लिहू शकतो, परंतु जेव्हा ते 10s बनतात, 10 आपण बनतो तेव्हा त्याचा आपण एक बंडल बांधतो आणि ते बनतात 1 10, एक दशक बनतात. मराठीत आपण एक दशक म्हणतो. म्हणजे 9 पर्यंत असतात ते अप टू 9 दे आर युनिट्स. युनिट्सच्या घरात 9 पर्यंत युनिट्स असतात, एकक असतात, आणि जेव्हा ते 10 बनतात, 10 बनतात, तेव्हा ते दशक बनतात, म्हणजे 10s बनतात, 1 10. तर आपण इथं अशा प्रकारे मी तुम्हाला ॲडिशन ऑफ सिंगल डिजिट नंबरची कशा करायची ते सांगितलेलं. देन सेकंड एक्झाम्पल इज 5+3. आणि युनिट्सच्याच घरात लिहायचंय आपल्याला, इथं पहा अशा प्रकारे तुम्हाला पहिल्यांदा 5+3 आणि खाली आहे तुमचं युनिट्सचं घर, म्हणजे एकक, आणि एककच्या घरामध्ये 5+3. आता 5+3 म्हणजे 5+3 करा, 5 बोट करा, 3 बोट करा, किंवा स्टिक्सच्या साह्याने सुद्धा तुम्हाला मी वर दाखवल्याप्रमाणे 5 स्टिक्स घ्या आणि प्लस ऍड 1, 2, 3 करा. तुमच्या ज्या येणार आहेत त्या येणार आहेत 8. 5+3 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. कंटिन्यू करायचंय आपल्याला काउंटिंग. जेव्हा 5 तर माहीत असतात, 5 पुढे काउंटिंग करा 6, 7 and 8. आणि इथं आपल्याला लिहायचं आहे 8. देन नेक्स्ट एक्झाम्पल इज 6+2.
आणि युनिट्स घ्यायचे तिथं 6 + 2. आता इथं आपल्याला 6 1 2 3 4 5 6 एंड दीज आर 2. काउंटिंग हे माहितच आहे, 6 आहे तर माहित ऑलरेडी माहित आहेत आपल्याला, आणि 6 पुढे 7 8. तुम्हाला जर स्टिक्सच्या साह्याने जर काउंटिंग करायचं असेल, तुमच्या हाताची बोटं अप टू 10 पर्यंत आपण काउंट करू शकतो, म्हणून 10 आपल्याकडे बोटं आहेतच ऑलरेडी, तर त्याप्रमाणे तुम्हाला करायचं आहे. देन नेक्स्ट एक्झाम्पल इज फाईव्ह प्लस फोर, आणि हे युनिट्सच आहेत, म्हणजे 5 + 4. आता दरवेळी आपण काढायला घेतल्या बोट घेऊया, 5 5 पुढे प्लस 4 5 6 7 8 9, इथं 9 लिहायचं आहे. देन 4 + 4 तुम्हाला लगेच काउंट करता येते, 4 + 4 4 + 4 आपण काय म्हणतो, 4 + 4, तर 4 × 4 होतात तुमचे, ह्या बोटाचे 4 घ्या, ह्या बोटाचे 4 घ्या, 8. देन 3 + 6 हे सुद्धा युनिट्स आहेत, 9. 3 + हे 5 + 6 आणि हे 3, हे 6 आणि हे 3. मी ह्या बोटाला इकडे ओढलेलं आहे, पहा हे तुमचे, हे पहा 6 आहेत, हे 5 आणि हे 6 आणि हे 3 9. तर अशा प्रकारे तुम्हाला काय करायचं आहे, इथं पेन्सिलनं ते लिहायचं आहे. जसं इथं तुम्हाला ह्या पुस्तकामध्ये जे पेन्सिलच्या साह्याने इथं ते उदाहरण हे इथं लिहायचे आहेत, इथं ह्या घरामध्ये ह्या, तर मी तुम्हाला पेन्सिलच्या साह्यानं ते लिहून दाखवते. तर इथं लिहायचे आहेत याप्रमाणे तुम्हाला, 5 + 3 8, 6 + 2 8, 5 + 4 = 9, 4 + 4 = 8, अँड 3 + 6 = 9. तर आता हे झालं एक अंकी, म्हणजे आपण काय म्हणतो, सिंगल एक अंकी संख्या, म्हणजे जे आहे ते युनिट्सचं घर आहे, एक अंकी म्हणजे युनिट्सचं घर, त्याची बेरीज कशी करायची. आता आपण जे नेक्स्ट पाहणार आहोत ते आहे पा, 2 अंकी संख्यांची बेरीज, म्हणजे ऍडिशन ऑफ 2 digit numbers. आपल्याला 2 अंकी, याला मराठीत म्हणतात 2 अंकी संख्यांची बेरीज. आतापर्यंत पहिलीत आपण पहा, फर्स्ट स्टँडर्ड मध्ये फक्त आपण 1 अंकी संख्यांची बेरीज शिकलो, तर आता आपल्याला 2 अंकी संख्यांची बेरीज कशा प्रकारे करायची, तर ते आता मी तुम्हाला दाखवणार आहे. 23 + 12 = 2 हाऊ मेनी. तर इथं पहा आपल्याला असं एक मोठं, मी तुम्हाला छान असं आखून दाखवते आता, आणि हे घर आहे युनिट्सचं घर, म्हणजे एककचं घर त्याला मराठीत म्हणतात. हे आहे टेन्स, म्हणजे दशकचं घर. त्याच्यामध्ये 23 लिहिताना पहा, हे जे 3 आहे, नुसतं आपण जेव्हा असा विचार करतो ते 3 युनिट्स असतात, आणि इकडचं घर असतं ते टेन्स, म्हणजे 2 tens 3 units, 2 tens 3 units 23. देन 1 tens and 2 units कॉल्ड 12. तर अशा प्रकारे आता आपल्याला ह्याची बेरीज करताना हे जे लक्षात आहे पहा, मी काढ्यांची साईन दाखवते, हे 2 tens आहेत, म्हणजे 2 दशक आहेत, आणि हे 3 आहेत, तुमच्या युनिट्स आहेत, हे लक्षात घ्या. मी एक उदाहरण अशा प्रकारे तुम्हाला समजून सांगते, हे 2 tens आहेत, 2 दशक आहेत, दशक म्हणजे ह्याच्यात 20 आहेत, आणि 20 पुढे आपण म्हणतो 20, म्हणजे 20 म्हणजे 20 21 22 23, बरोबर आहे. आणि हे जे आहे आपलं, तर ते आहे 1 10
म्हणजे एक दशक आणि टू युनिट्स. तर तुमच्या अशा प्रकारे त्या काड्या मी तुम्हाला ठेवून दाखवलेल्या स्टिक्स. आता आपल्याला पाहायचंय पहा, आपण जेव्हा बेरीज करतो तेव्हा युनिट्सच्या घराची बेरीज युनिट्सच्या घरात लिहायची आणि टेन्सच्या घराची बेरीज टेन्सच्या घरामध्ये लिहायची. तर युनिट्सच्या घरामध्ये किती आहे, थ्री प्लस टू म्हणजे वन टू थ्री फोर फाईव्ह, इथं फाईव्ह लिहायचे. टेन्सच्या घरात तुमचे पहा किती दशक आहेत, आपण त्याला दशक म्हणतो. तर वन टू थ्री, थ्री टेन्स आहेत म्हणजे थर्टी आहेत. ह्याच्यात काड्या एकात किती असतात, दहा, दहा वीस आणि तीस. थ्री टेन्स मीन्स थर्टी, थ्री टेन्स म्हणजे आपण काय म्हणतो तीस म्हणजे थर्टी. आणि थर्टीच्या पुढे हे आपल्याला उत्तर मिळालं थर्टी फाईव्ह, म्हणजे पहा थर्टी झालं थर्टी वन थर्टी टू थर्टी थ्री थर्टी फोर थर्टी फाईव्ह. आपल्याला बेरीज जी मिळालेली आहे ती थर्टी फाईव्ह मिळालेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे. आता पुढे जे दिलेलं आहे पहा, तुमचं उदाहरण आहे, एक छानस उदाहरण आहे. नेक्स्ट जे आहे ते पहा, तर तुमच्या पुस्तकात आहे पहा, इथं हाऊ मेनी टेन्स हिअर वी सी. इथं पहा तुम्हाला दोन बार दिसत आहेत तसे उभे, तर ते टू टेन्स आहेत आणि वन टू थ्री फोर युनिट्स आहेत. म्हणजे मी तुम्हाला इथं काढून दाखवते, हे असे बार आहेत, हे बार म्हणजे टेन्स आहेत, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन. आणि छोटे जे आहेत तर ते आहेत वन टू थ्री फोर, आणि पुन्हा प्लस वन बार आहे असा, म्हणजे वन टेन आहे, वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन, आणि थ्री बार छोटे छोटे युनिट्स आहेत. म्हणजे पाहायचं हे टू टेन्स आहेत आणि हे वन टू थ्री फोर युनिट्स आहेत, प्लस हे वन टेन आहे, एकच दशक आहे, आणि एक दोन तीन वन टेन अँड थ्री युनिट्स आहेत. तर हे कसं लिहायचं आपल्याला, अशा प्रकारे इथं हाऊ मेनी टेन्स, इथं पहिले आहे टेन्स आणि हाऊ मेनी युनिट्स, प्लस हाऊ मेनी टेन्स, हाऊ मेनी युनिट्स, आणि आपल्याला ह्याची करायची ऍडिशन, हाऊ मेनी टेन्स अँड हाऊ मेनी युनिट्स. आपल्याला लिहायचं आहे पहिल्यांदा किती टेन्स आहेत, टू टेन्स आणि फोर युनिट्स आहेत, बरोबर आहे, प्लस वन टेन्स आणि किती आहेत युनिट्स, वन टू थ्री. आता आपले बेरीज करताना युनिट्सच्या घराचे बेरीज युनिट्सच्या म्हणजे फोर प्लस थ्री सेवन आणि टू प्लस वन थ्री, तर ते तुमची बेरीज आले थ्री टेन्स सेवन युनिट्स. आणि ते तुम्हाला इथं घ्यायचं आहे, जसं इथं तुम्हाला ते लिहायचं आहे पेन्सिलच्या सहाय्याने, ते तुम्हाला कम्प्लीट करायचं आहे पण तुम्हाला कम्प्लीट करून दाखवते. टू टेन्स फोर युनिट्स प्लस वन टेन्स अँड थ्री युनिट्स अँड फोर प्लस थ्री सेवन टू प्लस वन थ्री. आता याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची, पहिल्यांदा बेरीज फक्त पहिल्यांदा युनिट्सच्याच घराची करायची, इकडून सुरुवात करायची, ह्या हातापासून इकडे जायची, पहिल्यांदा युनिट्सच्या घराची बेरीज करायची आणि मगच टेन्सच्या घराची करायची. एवढं याच्यामधला रूल्स लक्षात घेणं महत्वाचं आहे. आणि याच्यानंतर आधारे आपल्याला पहा, इथं काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत, टू टेन्स प्लस थ्री युनिट्स प्लस थ्री टेन्स टू युनिट्स. तर जे आहेत त्याच्यामध्ये युनिट्सच्या घराची पहिल्यांदा थ्री प्लस टू फाईव्ह अँड टू प्लस थ्री फाईव्ह, मीन्स आपलं जे अन्सर आहे ते फाईव्ह टेन्स फाईव्ह युनिट्स. देन नेक्स्ट एक्झाम्पल इज टू टेन्स फोर युनिट्स प्लस थ्री युनिट्स. फक्त इथं पहा तीनच एकक सांगितलेलं आहे, तर आपण त्याप्रमाणेच लिहिलेलं आहे, म्हणजे फोर प्लस थ्री सेवन. मी सांगितलेला रूल काय आहे, युनिट्सच्या घराची पहिल्यांदा बेरीज करायची आणि मगच टेन्सच्या घराची करायची आहे. फर्स्ट ऍड युनिट्स प्लेस देन ऍड द नंबर ऑफ टेन्स.
आपल्याला युनिट्स एकच्या ज्या घरामध्ये जेवढे अंक असतील नंबर्स असतील त्या डिजिटची तुम्हाला बेरीज करायची आणि मगच टेन्थच्या घराची करायची आहे. अँड हिअर वी सी नेक्स्ट एक्झाम्पल 110 प्लस 2 युनिट्स प्लस 3 टेन्स 6 युनिट्स अशा प्रकारे वाचन करायचे आणि युनिट्सची ऍडिशन करा 2 + 6 = 8 अँड 1 + 3 = 4. अँड नेक्स्ट एक्झाम्पल 4 10 7 युनिट्स प्लस 4 10 1 युनिट 7 + 1 8 4 + 4 = 8. आता आपल्याला याच्या सहाय्याने पहा पुढचे उदाहरण सोडवायचे आहेत. आता मी तुम्हाला पहिल्यांदा पाठीवरच सॉरी फळ्यावरच सोडून दाखवते हे सगळे टेन्स युनिट्स. फर्स्ट एक्झाम्पल 10s. मी 10s च्या ऐवजी टी फक्त लिहिते, युनिट्स च्या ऐवजी यू लिहिते. ओके नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड देन थर्ड एक्झाम्पल 10s युनिट्स देन फोर्थ एक्झाम्पल 110 2 युनिट्स प्लस 110 3 युनिट्स. आता इथं पहा, आता आपण काढ्यांचा इथं वापर नाही करणार. 2 + 3 5 डायरेक्ट लिहा युनिट्सच्या घराची बेरीज. 1 + 1 2 वाचन कसं करायचं 2 10s 5 युनिट्स देन 1 10 5 युनिट्स प्लस 1 10 2 युनिट्स 5 + 2 7 1 + 1 2 तुमचा आन्सर आलेला आहे 2 10s 7 युनिट्स देन 2 10s 4 युनिट्स प्लस 5 युनिट्स. इथं आहे का टेन्स? काहीच नाही. मग युनिट्सच्या घराची बेरीज करा 4 + 5 9 आणि 2च्या खाली काही आहे का? नाही. म्हणजे 2 तसेच तुमचे राहणार आहे, तिथं काहीच नाहीये. म्हणून 2 2 काहीच नाही मिळवायचे, म्हणजे 2च राहणार आहे तुमचे. म्हणजे तुमचा आन्सर आलेला 2 10s 9 युनिट्स. देन नेक्स्ट टेन्स एक्झाम्पल इज 110 6 युनिट्स प्लस 2 10s 3 युनिट्स अँड वी गेट 3 10s 9 युनिट्स 39 3 10s 7 युनिट्स 37 म्हणतात त्याला. +2 7 + 2 9 याचं सुद्धा उत्तर 39 आलेलं आहे तुमचं. तर हे तुमचे उदाहरण आहेत, तर ते पहिल्यांदा इथे लिहायचे आहे. इथे मी तुम्हाला लिहून दाखवते 2 + 3 5 2 5 + 2 7 2 9 2 9 3 9 3. आता जे तुमचे पुढचे आहेत तर ते मी फक्त खालचे पुसते. पुन्हा युनिट आणि टेन्सचे तुम्हाला असे घर करायचे आहेत. आता हे पहिले 5 आपण पाहणार आहोत. राईट टी फॉर टेन्स अँड यू फॉर युनिट्स अँड कॅरी आउट द एडिशन. तर मी तुम्हाला हे जे उदाहरण आहे ते मी पहिल्यांदा फळ्यावर इथं लिहिणार आहे. तर ते आहे पहा 5 एक्झाम्पल असे आहेत. मी 1 + 1 तर 5 + 1 6 2 + 1 3 देन 110 2 युनिट्स प्लस 3 10s 5 युनिट्स. याच्यामध्ये युनिट्सची पहिल्यांदा ऍडिशन करायची 2 + 5 7 देन 4 देन 1 10 7 युनिट्स 7 + 2 9 2 + 1 3 10s. इथं तुम्हाला आपल्याला टेन्स आणि युनिट टेन्स युनिट टेन्स युनिट असे घर लिहायचे आहेत वर. देन 4 3 3 1 6 3 10s 3 युनिट्स
जो 4 tens 9 यूनिट्स एंड लास्ट 1 7 2 9 and 4। एडिशन करताना रूल फक्त लक्ष द्यायचं, युनिटच्या घराची बेरीज दशक म्हणजे जे एकक आहे मराठीत एकक आणि हा आहे दशक। तर मी इथं 5 उदाहरणं आहेत, इथं काय तर टेन्स युनिट्स असं लिहून घ्या, टेन्स युनिट्स, टेन्स युनिट्स, टेन्स युनिट्स, खाली सुद्धा लिहून घ्या। इथं सुद्धा आपल्याला टेन्स युनिट्स करायचे, उदाहरण खाली आपल्याला मनानं करायचे थे आपल्या स्वतःच्या, टेन्स युनिट्स आणि टेन्स युनिट्स। तर इथं 36 आलेलं आहे उत्तर, 47 आलेलं आहे, 39 आहे उत्तर, 49 देन 49। आता हे खालचे जे उदाहरण आहेत तर ते आपण सोडून दाखवणार आहे। टू टेन्स 3 युनिट्स प्लस 3 टेन्स 6 युनिट्स इज इक्वल टू 6 प्लस 3 9, त्याचं जे तुमचं आन्सर आहे 5 टेन्स 9 युनिट्स। देन 2 प्लस 0, पहिल्यांदा वाचन करा, 5 टेन्स 2 युनिट्स प्लस 2 टेन्स 0 युनिट्स। तर याच्यामध्ये 2 प्लस 0 2, कोणत्याही संख्येत 0 मिळवला तर तेवढी संख्या राहते आपली, म्हणजे त्यात काहीच मिळवलं नाही, 2 आहेत तुमच्याकडे त्यात 0 मिळवला तर त्यात काही फरक पडणार आहे का, नाही तेवढंच राहणार आहे। तर तुमचं उत्तर आहे 7 tens 2 युनिट्स, देन 4 tens 8 युनिट्स, देन 5 tens 8 युनिट्स, देन 8 tens 5 युनिट्स। तर हे जे आपण जे सोडवलेलं आहे ते इथं तुम्हाला सोडवायचे आहे, त्याच्यामध्ये आता कोणतीच अडचण नाहीये कारण तुमचा भरपूर सराव झालेला आहे सोडवताना। पहिल्यांदा युनिटच्या घराची बेरीज आणि मगच टेन्सच्या 5 आणि 8। मी फक्त पहिल्यांदा युनिट्सच्याच घराची केलेली आहे, मगच टेन्स केलेली आहे, इकडून केलेली नाही, इकडून केलेली आहे या घरापासून। आणि इथं आपल्याला काही उदाहरण घ्यायचे, जसं मी आता तुम्हाला दाखवते 35 प्लस 21 देन 54 प्लस 13 आणि 60 प्लस 27 देन 42 प्लस 43 अँड 50 प्लस 8। तर आता पहा हेच उदाहरण मी आता तुम्हाला 5 जे आहे पुढचे ते मी सोडून दाखवणार, ते आपल्या आपल्या मनाने तुम्हाला घ्यायचे आहेत, तुम्हाला कोणते जे आवडीनुसार तुम्ही कोणतीही संख्या 2 अंकी घेऊन त्याची तुम्ही उदाहरणं करू शकता। मी आता इथं मी जे घेतलेले आहे ते उदाहरणं तुम्हाला सोडून दाखवते, 35 प्लस 21 54 प्लस 13 60 प्लस 27 42 प्लस 43 50 प्लस 8।
पा पहिल्यांदा युनिटच्या घराची बेरीज, मगच टेन्सच्या घराची बेरीज. 56 5 टेन्स 6 युनिट्स, 6 टेन्स 7 युनिट्स, 8 टेन्स 7 युनिट्स, 8 टेन्स 5 युनिट्स. अँड हिअर पा हिअर इज एक्झाम्पल 50 + 8. ह्या घरात पा टेन्सच्या घरात काहीच नाही आणि युनिटच्या घरात 8च आहे फक्त. 0 + 8 आणि 58 थोडंच उत्तर राहणार आहे आणि तेच तुम्हाला इथं कम्प्लीट करायचं आहे. पहिल्याच उत्तर आहे 56 67 87 85 and 58. इथं पहा 5 आहे 58 58. तर अशा प्रकारे आपण तो हा जो एक्झरसाइज आहे तुम्हाला मी तुम्हाला अशा प्रकारे सॉल्व्ह करून दाखवलेला आहे. अँड आय होप यू अंडरस्टँड ॲडिशन विदाउट कॅरी आउट. म्हणजे बेरीज जी आहे ती बिन हातच्याची, याच्या म्हणजे हातचा नाही आहे. आता हातचा म्हणजे काय तर आपण पुढे तो पाहणार आहोत. अँड मला वाटतं हा अतिशय सोप्या प्रकारे मी हा काड्यांच्या सहाय्याने स्टिकच्या सहाय्याने तुम्हाला काउंटिंग करताना लक्षात घ्यायचं. ह्या पहिल्यांदा सिंगल आपण जेव्हा डिजिट नंबरचं ऍडिशन करत होतो तेव्हा कशा प्रकारे करायचे, तर मी तुम्हाला सांगते 9 पर्यंत तुमचे युनिट्स असतात आणि जेव्हा ते 10 बनतात तेव्हा त्याचा टेन्स बनतो आणि तो दशक बनतो आणि तेव्हाच दोन घरांना सुरुवात होते. म्हणजे पहा 9 पर्यंत सिंगल नंबर आहेत पण 10 झाला की तो 2 डिजिट नंबर झाला आणि मग 10 पासून 99 पर्यंत 2 डिजिट नंबर्स आहेत. आणि अशा प्रकारे ह्याची बेरीज कशा आम्ही तुम्हाला काड्यांच्या सहाय्याने सुद्धा करून दाखवले पण प्रत्येक वेळी आता काड्यांच्या सहाय्याने तुम्हाला करणं ते पुढे सोपं नाही आहे. त्यासाठी लक्षात घ्यायचं तर करून युनिट्सच्या घराची पहिल्यांदा बेरीज करायची आणि मगच टेन्सच्या घराची करायची आहे. एवढा तुम्ही रूल लक्षात ठेवला की तुम्हाला ॲडिशन विदाउट कॅरी आउट म्हणजे करणं अतिशय सोपं जाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. आणि मला वाटतं हा छोटासा व्हिडिओ होता ॲडिशन विदाउट कॅरी आउट, तर तुम्हाला नक्कीच समजला असेल आणि आवडला सुद्धा असेल. आणि हा एक्झरसाइज सुद्धा तुम्हाला आता मी सोडून दाखवलेला, तर तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये आणि तुमच्या लेटरमध्ये नोटबुकमध्ये तो लिहून काढायचा आहे. आणि मला वाटतं हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच समजला असेल आणि आवडला सुद्धा असेल. आणि जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये. तुमच्या काही अडचणी असल्यास तुमच्या कमेंट्स जरूर कळवा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.